नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर टू टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे। जून जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या आणि शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरण करण्याबाबतचा हा नवीन शासन निर्णय आज जाहीर झाला आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यांसाठी 1,071,77,01,000 एवढी रक्कम निधी वितरित करण्याबाबत शासनाने मंजुरी दिली आहे। मित्रांनो, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सुरुवातीला आपण शासन निर्णय पाहूया। जून ते जुलै 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयावे निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकाच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रुपये 1,071,77,01,000 इतका निधी वितरण करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे। मित्रांनो, जून आणि जुलै या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये मित्रांनो, शेती पिकाचे आणि शेतजमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एक विशिष्ट प्रकारची मदत देण्याबाबत शासनाने मंजुरी दिली आहे। याबाबत हा एक शासन निर्णय आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी खाली एक महत्त्वाची नोंद दिलेली आहे। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या सर्व सूचनांनी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील। म्हणजेच मित्रांनो, याद्या ही जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात याव्या ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची आहे। मित्रांनो, याद्या ही जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती अवेलेबल होतील। मित्रांनो, तर मित्रांनो, कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत हे पाहूया। मित्रांनो, सुरुवातीला आपण अमरावती विभागातील बघूया। अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम, मित्रांनो, ही 5 जिल्हे अमरावती विभागातली आहेत। आणि औरंगाबाद विभागातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामधील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर हे 6 जिल्हे आहेत। एकूण मित्रांनो, 6 औरंगाबाद विभागातील आणि अमरावती विभागातील 5 मिळून टोटल 11 जिल्ह्यांकरिता मित्रांनो 1,071,77,01,000 एवढी रक्कम मंजूर झाली आहे। मित्रांनो, सदरचा निर्णय हा शासन निर्णय आपण जिल्ह्याच्या महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही शासन निर्णय पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता। याचबरोबर मित्रांनो, ॲग्रोवनच्या न्यूजपेपरला आज नुकसान भरपाईबाबतची ही बातमीसुद्धा आलेली आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता 14 लाख शेतकऱ्यांचे 1,000 कोटींची मदत, जून जुलैमधील नुकसानीची मदत देण्यास मान्यता। मित्रांनो, जून आणि जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टी नुकसान झालेल्या जमीन आणि पिकांच्या मदतीपोटी 1,071,00,000 रुपयांचा वितरणास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली। राज्य सरकारने 1,000 कोटी रुपये वितरित करून दुष्काळ झळा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, नांदेडला सर्वाधिक मदत, नांदेड जिल्ह्याला मित्रांनो सर्वाधिक मदत मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील जालनातील 282 शेतकऱ्यांना 33,59,000, परभणीतील 201 शेतकऱ्यांना 27,75,000, हिंगोलीतील 27,742 शेतकऱ्यांना 14,54,28,000, नांदेडमधील 6,17,911 शेतकऱ्यांसाठी 420,46,61,000, बीडमधील 127 शेतकऱ्यांना 9,64,000, लातूरच्या 32 शेतकऱ्यांना 2,92,000 अशी मदत देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अमरावती विभागात शेतीचे जास्त नुकसान झालेले आहे। तर अमरावती विभागातील शेतजमिनीच्या सर्वाधिक 3,18,000 हेक्टरच्या नुकसानीपोटी, म्हणजेच मित्रांनो हेक्टरी 18,000 यानुसार 78,75,78,000 रुपयांची मदत दिली जाईल। यामध्ये अमरावतीच्या 51.89 हेक्टर, अकोल्यात 4,377.97,
यवतमाळमध्ये 10,757 तर बुलढाणा मध्ये 12,902 आणि वाशिममध्ये 1,929.09 हेक्टरचे नुकसान झाले आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त असा हा शास्त्र निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही अडचणी कमेंटमध्ये कळवा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा शेतीविषयक नवनवीन माहिती अपडेट्स लवकरात लवकर तुमच्याजवळ पोहोचतील. धन्यवाद.